बघता बघता मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं होतं। राज्यात आज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। राज्याला एक नाही तर दोन उपमुख्यमंत्री लाभलेत। मात्र अशा नाजूक स्थितीत हे दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे आहेत असा प्रश्न विरोधक विचारत असताना राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली। त्यात गृहमंत्री राज्यात नसताना तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत खराब असल्याचं कळतंय। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकटे पडलेत का असा सवाल आता निर्माण केला जातोय। आज तर राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली होती। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेर आंदोलन करत त्या ठिकाणी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि या आंदोलनाला हिंसक वळण देखील लाभलं होतं। अशा देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी छत्तीसगड राज्यात गेले होते। अजित पवार यांना डेंग्यू झाल्याची माहिती काल प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली। अगदी सावलीसारखे मुख्यमंत्र्यांसोबत असणारे हे दोन्ही नेते आज एवढ्या नाजूक स्थितीत मुख्यमंत्र्यांसोबत नव्हते, तर मग याबाबतची चर्चा तर होणारच। जरांगे पाटील आणि मराठा समाजाला एक सकारात्मक दिलासा देण्यासाठी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली। या बैठकीत स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित होते। बैठकीत घेतलेले निर्णय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगितले। तसंच मराठा समाजाला एक भावनिक आवाहन देखील त्यांनी केलं। काही ठिकाणी मराठा समाज शिस्तप्रिय आहे, शांत आहे, हे त्यांनी दाखवून दिलं मागच्या आरक्षण मिळण्यापूर्वी। परंतु काही लोक आज जे काय कायदा सुव्यवस्था जाळपोळ हे जे काही सुरू आहे, मला वाटतं मराठा समाजाने अगदी सजग होऊन याकडे पाहिलं पाहिजे, कारण हे गालबोट लागल्यामुळे आज कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर मराठा समाज जे बांधव आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे, मी जाहीरपणे देखील विनंती त्यांना केली आहे, तुमच्या माध्यमातून देखील करतो, की टोकाचं पाऊल आपण उचलू नका, आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका। आपल्या मुलाबाळांचं, आईवडिलांचा, परिवाराचा विचार करा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका, अशा प्रकारची मी त्यांना भावनिक आवाहन देखील या ठिकाणी करू इच्छितो। तसंच मराठा समाजाला भावनिक आवाहन देखील त्यांनी केलं। ठिकठिकाणी राज्यामध्ये मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री या नात्याने दिवसभरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून साधं आवाहन देखील मराठा आंदोलकांना केलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यांच्या सोशल मीडियावर सध्या छत्तीसगड राज्यात सुरू असलेल्या प्रचाराचे फोटो झळकत आहेत। राज्यात निर्माण झालेल्या वातावरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे भडकल्या आणि गृहमंत्री नक्की आहे तरी कुठे असा प्रश्न विचारला। या राज्याचे गृहमंत्री करतायत तरी काय? राज्याच्या गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे। मला असं वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा, गेले एक महिना सातत्याने मी गृहमंत्रालयाचं फेलियर रोज सांगते। आज एका आमदाराच्या घरावर असा हल्ला होणार असेल तर त्याची नैतिक जबाबदारी या गृहमंत्रालयाची आणि या ट्रिपल इंजन खोके सरकारची आहे। त्यांनी माफी मागून काही ते लॉ अँड ऑर्डर आहे की नाही महाराष्ट्रामध्ये? यवतमाळ जिल्ह्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर मराठा आंदोलकांच्या रोषाचं सावट असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। मात्र तरी सुद्धा त्या कार्यक्रमाला पाठ न दाखवता उपसमितीच्या बैठकीनंतर यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली। सध्या नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे। अशा परिस्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशिवाय त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले होते आणि कार्यक्रम पार पाडला। अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील बारामतीतील कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नव्हतं। समाजाच्या रोषाला सध्या आमदार आणि खासदार सामोरे जाण्यासाठी मागे पुढे करत असताना मुख्यमंत्री मात्र थेट आक्रमक भूमिका घेतलेल्या समाजाला सामोरे जाताना दिसत आहे। सध्याच्या घडीला हे तिन्ही नेते एकत्रित असणं अपेक्षित आहे, मात्र अशा परिस्थितीत सध्या एकनाथ शिंदे हे एकटे राज्यात जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाला आवाहन करताना दिसत आहेत आणि आरक्षण देण्यासाठी सकारात्मक सरकार हे सकारात्मक असल्याचं वारंवार सांगत आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आहेत तरी कुठे हा प्रश्न राजकीय वर्तुळात त्याचसोबत विरोधक विचारत आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे हे आता एकटे पडलेत का असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय। सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई।